एकच धून 6 जून असं म्हणत आता राज्याभिषेक सोहळ्याची आतुरता संपूर्ण शिवभक्तांना लागलेली आहे. येता आत्ता यावर्षी 350वा शिव राज्याभिषेक जो आहे तो साजरा केला जाणार आहे. एकूणच याची काय तयारी जी आहे ती केलेली आहे रायगडावर आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत छत्रपती संभाजीराजे आहेत. काय तयारी आत्ता झालेली आहे रायगडावर? प्रथमतः मला आनंदाने सांगायचं आहे की 2007 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू झाला त्यानुसार 1000 शिवभक्त होते. आज तिथं 1,00,000 लोक येतात. यावर्षीचं शिवराज्याभिषेक सोहळा हा एक त्याचं वेगळंपण आहे, कारण तो 350वा राज्याभिषेक सोहळा आहे. अनेक डिपार्टमेंटचे अनेक व्यवस्था तिथं झाले आहेत. पोलीस डिपार्टमेंटने पोलिसाची केलेली आहे. तिथं जे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं जे करायचं आहे, PWDच्याकडनं करायचं आहे, बाथरूमची असेल, तिथं आंघोळीची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, ते त्यांच्याकडनं करायला. मी उद्या परत रायगडवर जाणार आहे ते सगळं सर्वेक्षण करायला. पण प्रामुख्याने जो कार्यक्रम होणार आहे तो म्हणजे 5 जूनला मी सर्व शिवभक्तांच्या बरोबर रायगड चढणार आहे. आणि यावेळीचं वेगळंपण हे आहे की ते नाणे दरवाज्यापासून सुरुवात करणार आहे. नाणे दरवाजा म्हणजे 350 वर्षाच्या अगोदर शिवाजी महाराज ज्यावेळी रायगडला जात होते तर तोच मार्ग ते घ्यायचे. आणि यावेळी रायगड प्राधिकरणच्या वतीनं सुदैवाने सगळ्या पायरी मार्ग पूर्ण झालेले आहे आणि म्हणून त्या मार्गाने आम्ही वर जाणार. तिथं वर गेल्यानंतर 1-2-3 कार्यक्रम असणार आहेत. त्यामध्ये एक मर्दानी खेळांचे जे 40 अधिक आखाडे आहेत त्यांच्याकडनं मर्दानी खेळाचं प्रशिक्षण तिथं प्रेझेंटेशन तिथं केलं जाईल. ते झाल्यानंतर ते मानवंदन देतील. ते झाल्यानंतर आपलं रात सदरला सगळ्या रात्रभर शाहिरांचा प्रोग्राम, महाराष्ट्रातून सगळे शाहीर तिथं येणार आहेत. तिथं जिथं कार्यक्रम होणार आहे ते रायगड प्राधिकरणच्या वतीनं आम्ही सांगितलं त्यांना की तुम्ही तिथला जो राजसंदरचा जो मंडप आहे तो जसं राजमुद्रा आहेत तशी राजमुद्रा अष्टकोनी मंडप असावा. तो मंडप तर अष्टकोनी होणार आहे. एक वेगळं पण त्यातनं आपल्याला दिसून येईल. तसंच जगदीश्वर मंदिराच्या तिथं सगळे वारकरी लोक देहू पंढरपूरवरून सगळे येणार आहेत आणि रात्रभर कीर्तन भजन तिथं ते म्हणणार आहेत. हा एक सगळं वेगळंपण आहे 5 जूनचा. आणि 6 जूनला शिवराज्याभिषेक सोहळ्याला मूर्तीला अभिषेक हा नाण्याच्या वतीनं तो केला जाईल. शिवाजी महाराज अभिवादन झाल्यानंतर जी उत्सव मूर्ती आहे त्या उत्सव मूर्तीला ह्यावर्षी जो अवकिरकर कुटुंबांनी मला एक सुवर्ण होऊन दिला होता जो माझ्याकडे आहे, जो रायगड टंगसाळमध्ये तयार झालेला आहे, म्हणून ते त्याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्या ते शिवाजी महाराजांना अर्पण करून 350 सुवर्ण होऊन च्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईल. तो राज्याभिषेक संपल्यानंतर तो आपला पालखी सोहळा होणार. इव्हन पालखी हा पूर्वीपासून एक परंपरा आहे की शिवाजी महाराज ह्या पालखीच्या बरोबर चाललेले जगदीश्वर मंदिरापर्यंत. तशीच परंपरा ही आम्ही लक्षात ठेवून ती पालखी सोहळा केलेला आहे. त्या पालखी सोहळा जसं पूर्वी छबिना असायचा, म्हणजे अनेक ऐतिहासिक गोष्टी, ढाल तलवार, सगळे लोककला जे काही असतील सगळे त्याच्यात आम्ही त्या छबिनात आम्ही इन्क्लूड केलेले आहेत. आणि ऐतिहासिक रूप जसं 350 वर्ष अगोदर होतं तसं करण्याचा आमचा तो प्रयत्न. आणि नंतर शेवटी सांगता हा शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जाऊन त्यांना अभिवादन करून तो सांगता होईल. मोठ्या संख्येने जे शिवभक्त आहेत ते येणार आहेत, त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी काय काळजी घेतली जाणार आहे? पोलिसांना आम्ही सूचना दिली, त्यांना विनंतीसुद्धा केलेली आहे की आमचा जो मागचा अनुभव पाहून की तुम्ही कुठल्याही शिवभक्तांना अडवू नका, या शिवभक्तांना किल्ल्यावर येऊन दे. किल्ला 1100 एकरचा किल्ला आहे आणि म्हणून 1,00,000 लोकांना तर सामावून घेऊ शकतो. पूर्वी घेतल्याने आत्ताही घेऊ शकतो, अडवलं तर घोटाळा होऊ शकतो, म्हणून अडवू नका. आणि ज्यांना वर यायचं 5 जूनला लोकांना माहीत आहे, शिवभक्तांना माहीत आहे की वर काय अडचणी आहेत, काय प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणून ते बरोबर ॲडजस्ट करताना राहतात. बरेच लोक खालीच राहतात, रायगडच्या पायथ्याला राहतात आणि 6 जूनला चालतात. 6 जूनला दुपारी 1 वाजेपर्यंत कोणाला अडवायचं नाही अशी मी त्यांना सूचना केलेली. त्यांना येऊ दे वर आणि 1च्या नंतर वरच्या लोकांना वर यायला तुम्ही थांबवा आणि वरच्या लोकांना खाली सोडावं. म्हणजे 2 मार्ग आहेत, पूर्वी 1च मार्ग होता म्हणून बॉटलनेक व्हायचं किंवा तरी, आता 2 मार्ग असल्यामुळं नाणे दरवाजातून तुम्ही वर आला की चित्त दरवाजातून तुम्ही खाली उतरताय, त्यामुळे कुठं काही अडचण येणार नाही. आणि स्वतः आमच्या समितीच्या वतीनं 1000 शिवभक्त नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून आम्ही पोलिसांच्या बरोबर सहकार्याने ही सगळी प्लॅनिंग केलेली आहे, म्हणून कुठं अडचण येणार नाही हा माझा पूर्ण विश्वास आहे.
ट्रॅफिकचा जो विषय आहे तो देखील महत्त्वाचा आहे, त्याबद्दल तुम्ही शिवभक्तांपर्यंत ही माहिती कशी पोहोचवणार आहात ट्रॅफिक संदर्भात? ट्रॅफिकच्या संदर्भात सुद्धा ती बातमी पूर्ण व्यवस्थित पोचवली जाईल. आमच्या फेसबुक पेजवरनं एक व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे की कुठं पार्किंग आहे, कुठं शिवभक्तांचं पार्किंग आहे, त्या पार्किंगच्या माध्यमातून ते रायगडला कसे पोचतील. तिथं बसेसची व्यवस्था केलेली आहे, ती बसेसची व्यवस्था कुठल्या कुठल्या स्पॉट्सला केलेली आहे सगळं फेसबुक पेजवर केलेले अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ते रिलीज केलं जाईल. या व्यतिरिक्त एक तुम्ही ट्विट केलं आहे त्याच्याबद्दल? आज तो विषय आज नाही, पुढच्या इंटरव्ह्यूला मी निश्चित देईन. आज राज्याभिषेकचा विषय होता म्हणून ते ओके नको पाहिजे. पुण्याहून मोनायनपुरे.